नमस्कार, विजय शहा हा माझा इंजिनिअरिंगला असताना वर्ग मित्र होता आणि इंजिनिअरिंगची सगळी वर्ष मी त्याच्या सोबतीने एकत्र एकाच कॉलेजामध्ये एकाच वर्गामध्ये काढले आणि साहजिकच आमचं सख्य तसं बऱ्यापैकी जुळून आलेलं होतं. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईतल्या एका नामांकित इलेक्ट्रिक मोटर बनवणाऱ्या कंपनीमध्ये माझी कारकीर्द म्हणजे नोकरी सुरू केली आणि या विजय शहाने लार्सन ऑन टुब्रोमध्ये माझ्यासारखीच नोकरी पत्करली. पण 2-2.5 वर्ष नोकरी केल्यानंतर इंजिनिअरिंगचा पुरेसा अनुभव गोळा केल्यानंतर या पठ्ठ्याने डहाणूला आपलं स्वतःचं वर्कशॉप टाकलं आणि स्वतःचा स्वतंत्र असा इंजिनिअरिंग वर्कशॉपचा व्यवसाय सुरू केला. 4 वर्ष एकत्र असल्यामुळे आमची जी घट्ट मैत्री होती ती त्याही पुढे सुरू राहिली होती. पण नेहमीच्या भेटीगाठी मात्र साहजिकच पुष्कळशा कमी झाल्या होत्या. पण फोनवरनं बोलणं मात्र नित्य नियमानी होत असे. एकमेकांची चौकशी करता करता आयुष्यातली त्याच्यानंतरची 20-22-25 वर्ष कशी निघून गेले ते कळलं नाही. एकमेकांची ख्याली खुशाली होणाऱ्या प्रगतीच्या झालेल्या प्रमोशनच्या त्याला मिळालेल्या नवीन ऑर्डरच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. माझ्या प्रमोशनच्या घटना मी त्याला सांगत होतो आणि एके दिवशी गुरुवारी दुपारी 2:30 सुमारामध्ये ऑफिसमध्ये असलेल्या टेलिफोनवर या विजय शहाचा मला फोन आला. ते साल होतं 2014 म्हणजे साधारणपणे 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट. साहजिकच त्याने माझी सविस्तर चौकशी केली आणि म्हणाला की केतकर, या रविवारी तू घरी आहेस का? तुझ्याकडे एक खास काम घेऊन यायचंय. मी त्याला म्हटलं की तू जर डहाणूहून निघून माझ्या घरी येणार असेल तर बाकीची सगळी कामं मी या क्षणीच बाजूला ठेवली असं समज आणि बिनदिक्कीतपणे तू ये. फक्त आल्यानंतर मी तुला जेवल्याशिवाय सोडणार नाही. विजयने ते म्हणणं मान्य केलं आणि ठरलेल्या दिवशी त्या रविवारी सकाळी 11-11:30 सुमारास विजय शहा आणि त्याची पत्नी कोमल आमच्या घरी दाखल झाले. आता याने आज खास असं काय काम काढलं असावं जे इतक्या वर्षाच्या आमच्या भेटीमध्ये टेलिफोनवरच्या बोलण्यामध्ये किंवा त्या दिवशी ऑफिसमध्ये आलेल्या फोनवर सुद्धा याने सांगितलं नाही अशी उत्सुकता साहजिकच माझ्या मनामध्ये त्यावेळेला दाटून आलेली होती. पण ती उत्सुकता बाहेर न दर्शवता मी त्याचं आगत स्वागत चहा पाणी केलं आणि थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने आपल्या जवळच्या बॅगेमधून लग्नाची एक पत्रिका बाहेर काढली. तेव्हा मला अंदाज आला आणि तो अंदाज पुढच्या काही मिनिटांमध्ये खरा ठरवेल. त्याने आम्हा दोघांना म्हणजे उभयताना त्या उभयतानी कोमल आणि विजय शहाने त्यांच्या एकुलत्या एका कन्येचं म्हणजे सुनेत्राचं लग्न ठरलं आहे आणि त्या लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका मोठ्या अदबीने मानाने इतक्या वर्षांच्या मैत्रीला जागून समोर ठेवली. मी ते पत्रिका हातामध्ये घेतले, झरझरा वाचले आणि म्हटलं की बाबा, तुझं हे आमंत्रण मी स्वीकारलं आणि कुठेही लग्न असलं तरी आम्ही येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर परत एकदा गप्पांना पेव फुटलं. दोघं जण आमच्याकडे यथास्थित भोजन करून दुपारचं चहा पिऊन 3-3:30 सुमारास परत डहाणूसाठी रवाना झाली. या सगळ्या गप्पामध्ये त्याने सांगितलं की त्याची मुलगी सुनेत्रा ही एकुलती एक कन्या, ती रुपारेल कॉलेजमध्ये शिकली, नंतर इंजिनियर झाले आणि या रुपारेल कॉलेजमधल्या आणि इंजिनिअरिंगच्या काही वर्षामध्ये विरारमध्ये राहणाऱ्या एका प्रकाश साळुंके नावाच्या मुलाशी तिचं सूत जमलं आणि दोघांनी प्रेमविवाह म्हणजे लव्ह मॅरेज करायचं निश्चित केलं. आता तिचा जो प्रकाश नावाचा
तिने वरलेला मुलगा होता, तो बऱ्यापैकी सुस्थापित होता, घरची श्रीमंती होती, त्याला कुठचंही व्यसन नव्हतं, त्यामुळे या प्रकाश शहाने आपल्या मुलीची म्हणजे सुनेत्राची गाठ त्या प्रकाश बरोबर बांधायला कुठचेही आढेवेढे घेतले नाहीत आणि साधारण महिन्याभराने मुंबईला असलेल्या बोरिवली जवळच्या कनोजिया हॉलमध्ये या दोघांचा विवाह समारंभ पार पडणार होत. ते तारीख मी रोजच्या रोज त्या दिवसापर्यंत घोकत होतो आणि ज्या दिवशी हा लग्न समारंभ होता त्या दिवशी आम्ही सगळी जण म्हणजे माझे सगळे कुटुंबीय आम्ही आमच्या घरातून निघून थोडस लवकरच म्हणजे 9:30 सुमारास बोरिवली जवळच्या त्या कनोजिया हॉलमध्ये पोहोचलो. आता दोन्ही पार्ट्या मोठ्या होत्या, त्यांना त्यांच्या इतमामाला साजेल असाच तो प्रशस्त भला मोठा हॉल होता. त्याच्या बाहेर मोकळं असं पटांगण होतं आणि आम्ही गेलो तेव्हा लग्नाचे म्हणजे विवाहाचे विधी सुरू होते. आम्ही जाऊन आमच्या मित्रांना भेटलो, मग त्याने त्याच्या होणाऱ्या व्याह्यांशी होणाऱ्या जावयाशी आमची ओळख करून दिली आणि आग्रहाने सांगितलं की तुम्ही कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही. आता जेवल्याशिवाय जायचं नाही हे विजयने आम्हाला सांगायची गरजच नव्हती, कारण आपुलकीने आणि प्रेमाने आम्ही त्या लग्न समारंभाला गेलेलो होतो. त्यामुळे जेवून शांतपणे मुलीची पाठवणी झाल्यावर मगच याचा निरोप घेऊन आपण परत यायचं असं आमचं व्यवस्थित सगळं ठरलेलं होतं. आता आपण म्हणाल की एका लग्नाला तुम्ही गेला त्याची एवढी कथा सविस्तरपणे या चॅनलवरून सांगण्याची तशी काय गरज आहे, तर गरज म्हणजे त्या विवाह समारंभामध्ये मला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली एक गोष्ट, ती म्हणजे सोच समज आणि जाणकारी. सोच समज आणि जाणकारी हे शब्द आपल्याला परिचित आहेत, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्याचा एक एक अर्थ आहे, पण सोच समज आणि जाणकारी या आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा कधी कस लावायची वेळ आपल्यावर फारशी कधी आलेली नसते आणि अगदी बिकट प्रसंगामध्ये या गोष्टींचा कस लावून मोठा प्रश्न कसा सहजतेने सोडवता येतो हे मला त्या दिवशी विजय शहाच्या कडे असलेल्या त्याच्या मुलीच्या सुनेत्राच्या लग्नामध्ये समजलो. नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. अनेक जणांकडून अनेक प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपला प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचत असतो आणि त्याच्यातल्या काही वेचक आणि वेधक अशा प्रतिक्रियांचा थोडासा उहापोह मी करत असतो. आपल्याकडून आलेल्या अनेकानेक प्रतिक्रियांपैकी आज मिलिंद मेहता, मेधा पाटणकर आणि रमेश डांगे यांच्या प्रतिक्रियांचा थोडासा उहापोह करावा असं मला वाटतं. मिलिंद मेहता यांनी माझ्या कुणाच्या खांद्यावर या कथेवर आपली प्रतिक्रिया देताना लिहिलेलं आहे की आपण अतिशय सुंदर अशी कथा जी मला खूपच भावली आणि ती तुम्ही स्वतः कथन केली ती खूप आवडली. मी म्हणजे मिलिंद मेहता आपला निस्सीम चाहता आहे. मिलिंद मेहता साहेबांचे त्यांनी दिलेल्या या अतिशय प्रेमाच्या प्रतिक्रियेबद्दल मी अतिशय आभारी आहे. त्याच्यानंतर विमान उडवताना वैमानिकांच्या एका वर्तणुकीबद्दल मी एक कथा काही दिवसापूर्वी या चॅनलवरून आपल्याला सांगितली होती, त्या कथेवर रमेश डांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्या प्रतिक्रियेमध्ये ते म्हणतात की विमान उडवताना वैमानिक बहुधा अलार्म लावून म्हणजे गजर लावून झोपत असावेत,
पण काही वेळेला हा अलार्म झाला नाही किंवा तो त्या झोपलेल्या वैमानिकाला ऐकूच आला नाही तर मात्र बाका प्रसंग ओढवू शकतो. हे खरोखरच भीतीदायक आहे, पण असं झाल्याचं अजून तरी ऐकिवात नाही. आणि थोडीशी विनोदाची फोडणी देताना या रमेश डांगेंनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये पुढे म्हटलेलं आहे की याचा अर्थ वैमानिकांना त्यांच्या अक्कल हुशारीमुळे झोपण्याचा सुद्धा पगार मिळतो. त्याच्यानंतर मेधा पाटणकरांनी छचोर नावाच्या कथेवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्या प्रतिक्रियेमध्ये ही कथा त्यांना खूपच आवडली असं सांगितलेलं आहे. मिलिंद मेहता, रमेश डांगे आणि मेधा पाटणकर यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि आता आजच्या कथेकडे वळूया. बोरिवली जवळ असलेल्या कनोजिया हॉलमध्ये मी माझे कुटुंबीय सकाळी 9:30 सुमारास पोहोचलो. तो हॉल खूपच प्रशस्त होता. त्याच्या पुढे विस्तीर्ण पटांगण होतं आणि या दोन्ही पार्ट्या म्हणजे वधू पक्ष आणि वर पक्ष तितकेच तालेवर असल्यामुळे पुढच्या तास दीड तासामध्ये म्हणजे 11:30 सुमारास भराभरा गर्दी व्हायला लागली. आणि सुरुवातीला प्रशस्त वाटणारा तो हॉल त्या गर्दीने गच्च भरून गेला. खाली पटांगणातही काही लोक खोळंबत किंवा ताटकळत थांबलेली होती. 12:15 मुहूर्त होता. मुहूर्ताच्या अक्षता पडल्या आणि मग वधू वरांना शुभेच्छा देण्यासाठी काही लोक वळले आणि बाकीचे काही जेवणाच्या म्हणजे बुफे लंचच्या दृष्टीने आपली पावलं टाकायला लागले. मी आपल्या जागेवर शांतपणे बसून होतो कारण दोन्ही ठिकाणी खूपच गर्दी झालेली असणार हा माझा कयास होता. आणि समोरच्या स्टेजवर वधू वरांना भेटण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्या स्टेजच्या डाव्या बाजूला जी काही भली मोठी रांग पुढच्या 10 मिनिटांमध्ये लागली होती ते बघून आता दोन्हीकडे आपला काही पाड लगेच लागणार नाही, त्यामुळे ही गर्दी जरा जरा ओसरेपर्यंत आपण आहे त्या ठिकाणी स्वस्थानी राहावं असा एक साधक बाधक विचार मी केला आणि बसून राहिलो. मी आपल्या जागेवर तसाच बसून राहिलेला असताना तितक्या स्टेजवरून उतरून लगबगीने विजय आणि त्याची पत्नी कोमल त्या जेवणाच्या हॉलकडे जाताना मला दिसले. आणि जाता जाता त्यांनी माझ्याकडे नजर वळवली. त्यांच्या नजरेला मी पडलो आणि मग विजयनी मला हात केला की तू पण ये. आता या विजय बरोबर साहजिकच आपल्या जागेवरून उठून मी चालायला लागलो. आम्ही तिघ जण त्या लग्नाच्या जेवणाच्या हॉलमध्ये पोहोचलो. तिथे सगळे आलेले पाहुणे मनापासून सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत होते. तरी पण हा विजय आणि त्याची पत्नी कोमल सगळ्यांना आग्रह करून करून जेवायची विनंती करत होते. ते सगळं बघून अर्धा पाऊण तास त्या सगळ्या गदारोळामध्ये कसा गेला ते विजयला किंवा मला बिलकुलच कळलं नाही. पण तिथे चाललेली एक गोष्ट विजयच्या चाणाक्ष नजरेने हेरली आणि तो कावरा बावरा झाला. त्याच कावऱ्या बावऱ्या अवस्थेमध्ये त्याने त्या गर्दीमधून मला शोधून काढलं आणि विचारलं की केतकर, तुला इथे काही वेगळेपण किंवा गडबड जाणवते का? मी म्हटलं, बाबा या गर्दीकडे एखाद्या त्रयस्थांच्या नजरेने मी बघतोय, त्यामुळे तू म्हणतोस तशी गडबड किंवा गोंधळ किंवा एखादी अघटित घडलेली अशी घटना काही माझ्या निदर्शनास अजूनपर्यंत आलेली नाही. मी असं सांगितल्यावर विजयने मला हाताला धरून ओढत ओढत ज्या ठिकाणी ते पदार्थांचे सगळे काउंटर हारीने मांडून ठेवलेले होते तिथे घेऊन गेला. त्या दिवशी वरवर मला असं दिसलं की दोन पक्वान्न आहेत.
एका काउंटरवरती मूग हलवा म्हणजे मुगाचा हलवा जो गुजराती समाजामध्ये फार आवडीने केला जातो आणि तितक्याच आवडीने खाल्ला जातो तो होता. आणि त्याच्यानंतर एक दोन काउंटर सोडून अंगूर रबडी होती. विजयने मला दाखवलं की सगळे लोक या मुगाच्या हलव्यावर तुटून पडतायत. आणि विजयने सांगितलं की गेल्या 10-15 मिनिटांमध्ये ते मुगाच्या हलव्याचं जे पातेलं होतं ते 6-7 वेळा रिकामं झालं आणि केटररनी आतून आणून 6-7 वेळा ते भरलं. आणि अंगूर रबडी मात्र जशीच्या तशी पडून होती. तिकडे कोण जातही नव्हतं आणि त्याला कोणाचा हात लागत नव्हता. आता वधू पित्याची म्हणून जी काळजी होती ती या माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसायला लागले. आणि मी म्हटलं अरे आपण या केटररला याच्याबद्दल काहीतरी जाणीव करून देऊया. आपल्या निदर्शनात जे आलेलं आहे ते त्याच्या कानावर घालूया. म्हणजे मग त्याला जी उपाययोजना करायची असेल ती पटकन करता येईल. आणि अचानक जर हा मुगाचा हलवा 5-5.5 लोक जेवायची बाकी असताना संपला तर तुझी जी फजिती होईल अशी तुला भीती वाटते. त्या भीतीपासून आपण त्या एकदा कॅटररला सांगितलं की मुक्त होऊन जाऊ. मग त्यावेळेला त्या तुलसी कॅटररचे जे मालक किंवा सर्वे सर्वा होते त्यांना आम्ही दोघांनी शोधून काढलं. मग त्यांना घेऊन तळघरामध्ये असलेल्या केटररच्या ऑफिसमध्ये गेलो. आणि मग घाबऱ्या घाबऱ्या स्वरामध्ये अतिशय डोळ्यात पाणी आल्याच्या अवस्थेमध्ये माझ्या मित्रांनी म्हणजे या शहाने त्या केटररला सांगितलं की अहो मुगाचा हलवा भसा भस संपतोय आणि अंगूर रबडीला कोणी हात लावत नाहीये. असा जर हा मुगाचा हलवा संपत राहिला तर अर्ध्या लोकांची जेवण झाल्यावर तो निश्चितपणे संपून जाईल आणि मग अर्ध्या लोकांना मुगाचा हलवा मिळणार नाही. आता आम्ही एवढं काकुळतीने सांगत होतो आमच्या चेहऱ्यावर भीती दाटून आलेली होती. तरी समोर जो तुळशीदास केटररचा मालक तुळशीदास बसलेला होता तो निर्विकारपणे हे सगळं ऐकून घेत होता. पण त्याच बरोबर तो आम्हाला दुर्लक्ष करत होता किंवा त्याला त्याची फिकीर नव्हती असं मात्र आम्हाला काही वाटलं नाही. आम्ही जे काही सांगतोय ते कुठेतरी मनाच्या आतल्या कोपऱ्यामध्ये हा साठवून ठेवतोय, त्याच्यावर विचार करतोय हे आम्हाला क्षणोक्षणी हे सगळं सांगत असताना जाणवत होतं. आमची सगळी चिंता ऐकत असताना स्वतः काहीतरी विचार करत असणाऱ्या त्या तुलसीदासाने मग आपल्या कमरेला लावलेला वॉकी टॉकी काढला आणि त्याच्यावर तो काहीतरी एक दोन वाक्य पुटपुटला आणि परत आम्हाला आश्वस्त करत म्हणाला की सेठ आप फिकर मत करो मेरे पे छोड दो. आता एवढं भलं मोठं आश्वासन मिळाल्यावर आम्ही परत त्या केटररच्या ऑफिसमधनं बाहेर पडलो. 2 जिने चढून परत लग्नाच्या हॉलमध्ये ज्या ठिकाणी जेवणावळ म्हणजे बुफे लंच चालू होतं तिथे जाऊन पोहोचलो. आमच्या मनामध्ये अजून काळजी धुकधुक सुरूच होती. पुढच्या 5 मिनिटांमध्ये अक्षरशः जादूची कांडी फिरावे असं काहीसं झालं. मुगाच्या हलव्यावर येणारा ताण एकदम कमी झाला आणि अंगूर रबडीवरती ताण यायला लागला. ती भसाभस संपायला लागली. शेवटचा माणूस तृप्त होऊन जेवून गेला आणि एक मोठं कार्य व्यवस्थितपणे पार पाडल्याचं आणि त्याच्यामध्ये मगाशी जे थोडंसं घोटाळ्याचं काम होणार होतं तेही यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान माझ्या मित्राला त्याच्या बायकोला कोमलला लाभलं. सगळी माणसं जेवून गेल्यानंतर मग मुलीची पाठवणी झाली आणि आम्ही आता आपल्या घरी जाऊया या विचारापर्यंत आलो. आता या सगळ्या गोष्टीमध्ये हे असं अचानक कसं घडलं
हा गुंता मात्र मला काही सुटत नव्हता. मगाशी भसाभस संपणारा मुगाचा हलवा आता थोडा धीम्या गतीने जात होता आणि अंगूर रबडी भसाभस संपायला लागली होती. असं या केटरने काय केलं याचा उलगडा काही मला होत नव्हता, पण हे सगळं मी डोळ्यांनी बघितलेलं होतं. आता एखाद्या गोष्टीने माझ्या मनामध्ये घर केल्यानंतर त्या प्रश्नाचा उलगडा उत्तर मिळेपर्यंत मला काही चैन पडत नाही असा माझा एक जन्मजात स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाला अनुसरून सगळ्या लोकांचा थोडासा डोळा चुकवून मी परत त्या तुळशीदास कॅटररचं तळघरामध्ये असलेलं कार्यालय गाठलं. माझ्या सुदैवाने तुळशीदासचा मालक स्वतः तुळशीदास तिथे आरामशीर बसलेला होता. मला बघून तो जरा सावरून बसला आणि माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची किंवा घ्यायची वेळ आता आलेली आहे हे मी ताडलं. तुळशीदास केटररच्या मालकाने म्हणजे तुळशीदासाने मला पक्क ओळखलं असं त्याच्या एकंदर हालचालीवरून मला जाणवलं. कारण 2-2.5 तासापूर्वी अतिशय घाबरत घाबरत थरथर त्या अंतकरणाने मनामनाचं ओझर डोक्यावर घेऊन आम्हाला पडलेल्या काळजीचं सविस्तर वर्णन करण्यासाठी मी आणि माझा मित्र या तुळशीदासाच्या समोर याच खुर्चीमध्ये बसलो होतो. आणि आता मात्र कार्य पार पडल्यानंतर मी परत त्याला भेटायला आलो होतो आणि साहजिकच मी थोडासा खुश किंवा निर्धास्त होतो हे समोरच्या तुळशीदासाने ताडलं होतं. तो म्हणाला, आओ सेठ बैठो, हो गया पुरा. मी उठून परत परत त्याला थँक्यू थँक्यू 5-50 वेळा म्हटलं. कारण खरोखरच 2-3 तासापूर्वी पडलेली काळजी या क्षणी त्या काळजीचा लवलेशही नव्हता. मग इकडचं तिकडचं थोडंसं बोलल्यानंतर मी माझ्या मनामध्ये ठुसठुसणाऱ्या प्रश्नाला वाट करून दिली आणि त्याला सरळ विचारलं की बाबा, आम्हाला एवढी काळजी पडली होती, तू तिचं निवारण बसल्या जागेतून केलंस आणि त्याच्यासाठी आम्ही जे बघितलं तेवढंच होतं की तुझ्या कमरेच्या वॉकी टॉकीवरनं तू कोणाशी तरी अर्धवट मुर्धवट अशी 2-4 वाक्य बोललास, पण हे तू कसं साध्य केलंस ते ऐकून घेण्याची किंवा जाणून घेण्याची मला इच्छा आहे. इतक्या प्रांजळपणे माझ्या मनातला प्रश्न मी या तुळशीदासाला विचारल्यावर तो तुळशीदास मनातून थोडासा खुश झाला आणि मग खुर्चीमध्ये मागे रेलून त्याने सांगितलं की कुछ नहीं साहब, सोच समझ और जानकारी. आता त्याच्या सोच समझ और जानकारी या 3 शब्दातून मला ओ म्हणता ठो काहीही उलगडा झालेला नाही. आणि हे त्याला जेव्हा समजलं तेव्हा मग त्याने परत एकदा पुढे येऊन टेबलावर झोकून अतिशय काहीतरी गुप्त गोष्ट सांगतोय अशा आविर्भावात मला सांगायला सुरुवात केली की ये देखो सेठ, मैं इस धंदे में कम से कम 12-15 साल हूं और मेरे धंधे की पूरी जानकारी मुझे अब तक हो चुकी है. आपने जब कहा कि मूंग का हलवा बड़ी तेजी से खत्म हो रहा है, तब मैंने आपके सामने वॉकी टॉकी के ऊपर सिर्फ इतना ही कहा था. मैंने कहा था, पूनम, आप अंगूर रबड़ी के ऊपर चले जाओ और मूंग की हलवे के ऊपर सोहन लाल को खड़ा करो. तुलसीदास ने त्याचं गमक जे होतं ते एक श्लोकी रामायणासारखं माझ्या समोर टाकून दिलं. तो म्हणाला की मी एवढंच बोललो
की पूनम नावाची जी मुलगी आहे तिला सांगितलं की तू अंगूर रबडी वर उभी राहा आणि जो सोहन लाल आहे त्याला मुगाच्या हलव्याच्या इथे उभा कर. तरीही माझ्या मनातलं कुतूहल काही संपलेलं नव्हतं, कारण प्रश्नाचं उत्तर माझ्यापर्यंत आलं नव्हतं. मग त्या तुलसीदासांनी मला सांगितलं की हमारे स्टाफ में एक खूबसूरत लड़की है जिसका नाम है पूनम, और आज जब सब बूफे लगाया गया तब मैंने ही उसे मूंग के हलवे के पास मूंग का हलवा परोसने के लिए खड़ा किया था. थोड़ी देर बाद जब आप शिकायत लेके आए कि मूंग का हलवा बहुत तेजी से खत्म हो रहा है, तब मैंने वॉकी टॉकी पर से पूनम को कहा कि पूनम आप जाके रबड़ी पे खड़ी हो जाना और सोहन लाल को मूंग के हलवे के पास उसे परोसने के लिए खड़ा कर देना. मैंने साहब उसमें कोई अचरज नहीं है, ये एक ह्यूमन साइकोलॉजी है, और किसी भी खूबसूरत चेहरे के पास लोगों की भीड़ उमड़ पड़ती है, ये मेरा 12-15 सालों का तजुर्बा है. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असत या माझ्या ठाम विचाराला किंवा विश्वासाला बळकटी देणार हे तुलसीदासाचं रामायण होत. सोच, समाज और जानकारी, लोगों की सोच क्या है इसका तुलसीदास को पता है. उसे हमने खुद ने क्या किया है उसकी जानकारी है, और क्या करने से इस जो समस्या है उसका हल निकलेगा उसके बारे में उसकी सोच है. मला वाटतं एका लग्नाच्या जेवणावळीतून मला मिळालेला हा धडा, ही कथा आपल्याला नक्की आवडली असेल. आपल्याला आवडलेला हा कथेचा भाग म्हणजे व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पोहोचवा. आणि आत्तापर्यंत आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.